पूर्णतः राज्यावर पकड असणारे नेते काँग्रेसमध्ये तुलनेने गेल्या चाळीस पन्नास वर्षांमध्ये कमी होते कमी राहिले जे कोणी होते त्यांचं खच्चीकरण केंद्रीय नेतृत्वाने या नात्या कारणाने केलं तर काँग्रेसची करण्याची प्रक्रिया भाजपने बरीचशी स्वतःमध्ये घडून आणली त्यामुळेच भाजप सत्तेवर येऊ शकला केवळ आपल्या बापजाद्यांची पुण्याही आहे केवळ आपण तरुण आहोत म्हणून मुख्यमंत्री पदावर थेट दावा सांगतायत आणि आमच्यावर अन्याय झाला असं म्हणताय हेच मुळात मला स्वीकारण्यालायक वाटत नाही नेहरू गांधी घाण्याचा प्रभाव कमी झालेला आहे अन्यथा तेवीस नेत्यांनी काल परवाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीच्या आधी असं पत्र पाठवलं नसतं ते लीक केलं नसतं नमस्कार मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या या विशेष फोन इन मुलाखतीत आज आपण चर्चा करणार आहोत विनोद शिरसाट सरांबरोबर विनोद शिरसाट सर हे साप्ताहिक साधनाचे संपादक आहेत त्यांच्या विविध मुलाखती आपण थिंक वरती आधी बघितलेल्या आहेत सध्या सर हे त्यांच्या मूळ गावी आहेत नगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यातल्या त्यामुळं इंटरनेट कनेक्शन स्टेबल नाही आणि व्हिडिओ मुलाखत घेण्याचे आम्ही खूप प्रयत्न केले पण ती होऊ शकत नाही पण एकूणातच काँग्रेस आणि त्या संदर्भात घडणाऱ्या घडामोडी यांच्या याबद्दल सरांचं रॅशनल मत ऐकून घेणं गरजेचं ठरेल आणि उपयुक्त ठरेल असं आम्हाला वाटतं त्यामुळे थिंक बँकच्या इतिहासात पहिल्यांदाच फोन इन मुलाखतीचा प्रयोग आम्ही करतोय आणि त्यानुसार आज मी विनोद शिरसाट सरांची या टेलिफोन या आपल्या जुन्या आणि खात्रीशीर माध्यमातून मुलाखत घेतोय मला तुम्हाला असं विचारायचं आहे की विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस शिवाय खरंच देशाला पर्याय नाहीये का कारण आता अशी चर्चा चालू आहे की काँग्रेसचं कसं होणार बाकीच्या पक्षांनी परत यावं तर या सगळ्यामध्ये खरंच काँग्रेसचं आजच्या या देशातलं महत्व काय कोणत्याही काळात या देशाला, का देशाला प्रबळ विरोधी पक्षाची गरज होती आत्ताच्या काळात प्रबळ विरोधी पक्ष भाजपला नाही असं दिसत पूर्वी खूप मोठा काळ असा होता की काँग्रेसला प्रबळ विरोधी पक्ष नाही त्याही वेळी असंच बोललं जात होत की भाजपला काँग्रेसला कोणीतरी प्रबळ विरोधी पक्ष मिळायला पाहिजे आजही असं बोललं जात की भाजपला प्रबळ विरोधी पक्ष मिळायला पाहिजे केंद्रीय स्तरावर मला असं वाटतं की हे मर्यादित अर्थानेच बघणं झालं प्रबळ विरोधी पक्ष त्याच्याही पलीकडे राजकारणाच्या प्रवाहामध्ये डावे उजवे आणि मधले असे जे तीन राजकीय प्रवाह आहेत वैचारिक दृष्टीने ते पाहिलं तर आज भाजप उजवीकडे झुकलेला किंवा उजवीकडचा प्रवाह डावीकडचा प्रवाह कोणीच प्रबळ दिसत नाही आणि काँग्रेस हा विचाराच्या दृष्टीने मध्यवर्ती प्रवाह राहिलेला आहे त्यामुळे सत्ताधाऱ्यांना कोणीच विरोधक नाही हे जरी एका मर्यादित अर्थाने खरं असलं आणि ते बाजूला ठेवलं तरीही या देशामध्ये मध्यवर्ती प्रवाह प्रबळ असायला पाहिजे तो भले काँग्रेसच्या नावाने असो किंवा आणखी कोणाच्या नावाने असो तो प्रबळ असायला पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं की आज तरी त्याचं स्थान काँग्रेसशिवाय अन्य कोणत्या मोठ्या पक्षाकडे ज्याचा पूर्ण देशामध्ये कमी अधिक फरकाने प्रभावे असा दुसरा पक्ष दिसत नाही आपापल्या राज्यामध्ये आहेत पण राष्ट्रीय स्तरावर नाहीत त्यामुळे ना, ना काँग्रेस पण दुसरा कोणीतरी प्रवाह असायला पाहिजे आणि तसं प्रॅक्टिकल उत्तर तरी आजच्या काळामध्ये भारतामध्ये काँग्रेस सोडून दुसरं कोणी नाही म्हणून काँग्रेस हा प्रबळ व्हायला पाहिजे पण याच्यामध्ये कायम असं मानलं जातं की काँग्रेस हा मध्यवर्ती प्रवाह आहे आणि म्हणून कित्येकदा सगळे विचारवंत सगळा इंटेलिजेन्स इंटेलिजन्सिया हा काँग्रेसच्या बाजून असतो पण हा पण असंही म्हणलं जातं की काँग्रेस खर तर मध्याच्या डावीकडे झुकलेली आहे तर मग मध्यवर्ती प्रवाह इंटलेक्च्युअलना सतत काँग्रेसचा असणारं आकर्षण आणि भाजपचा दुस्वास हे सगळं नक्की काय लॉजिक आहे खरं सांगायचं तर अनेक लोक इंटेलेक्च्युअल क्लास मधले काँग्रेसला काहीतरी एक विचार आहे असंच मानायला तयार नाहीत आणि हे आजचं नाही हे स्वातंत्र्यपूर्व काळापासूनची स्थिती आहे एकशे पस्तीस वर्षामध्ये असं अनेक वेळा बोललं जातं की काँग्रेसला आयडियलॉजी नाही काँग्रेस हे एक प्रकारचं कोल आहे काँग्रेस ही गोधडी आहे काँग्रेसमध्ये सगळे डावे उजवे मधले अशा सगळ्या प्रकारचे लोक काँग्रेसमध्ये आहेत काँग्रेसमध्ये सरंजा पण आहेत आणि अतिशय पूर्णत समाजाला वाहून घेणारी साधी फाटकी म्हणावी अशी माणसं सुद्धा कार्यकर्ते किंवा नेतेपदावर राहिलेले आहेत काँग्रेसमध्ये मोठे उद्योजकही आहेत आणि काँग्रेसमध्ये मजुरांचे शेतकऱ्यांचे नेतेही आहेत अशी संरचना ही काँग्रेसची सुरुवातीपासून असल्यामुळे आणि दुसरा भाग असा की काँग्रेसने कधीही ठोस असा कधी आराखडा मांडलेला नाही की आमच्या समोर देशाचं असं असं स्वप्न आहे आराखड्यामध्ये असं गृहित असतं की हे आमचे आणि ते आमचे विरोधक किंवा कोणाच्या बद्दल तरी टोकाचं प्रेम किंवा कोणाच्या बद्दल तरी टोकाचा द्वेष हे सुद्धा आयडिओलॉजी पक्की असणाऱ्यांचं लक्षण आहे मग ते डावे असोत नाहीतर उजवे असोत काँग्रेसने कधीच कोणाचा द्वेषही केला नाही कधीच कोणाचा रागही केला नाही कधीच कोणाच्या बद्दल फार प्रेमही दाखवलं नाही ते बोलण्यामधून कदाचित दाखवलं असेल प्रेम राग पण कधी तर तर तरी आला असेल परंतु तो इतकं उष्ण अवसान आणल्यासारखं होत तर मुद्दा असा की अशा प्रकारे काँग्रेसची जी काही वैचारिक भूमिका असेल ती म्हटलं तर सगळ्यांना सामावून घेणारी किंवा तशी भाषा बोलणारी अशी तरी राहिलेली दुसरं काँग्रेस कशाही का बद्दल विशेष आग्रही राहत नाही म्हणजे कोणाला काहीतरी देण्याबद्दलही नाही आणि कोणाचं तरी काहीतरी घेण्याबद्दलही नाही कोणाला कठोर शिक्षा करण्याबद्दलही नाही आणि कोणाला काहीतरी भरभरून देण्याबद्दलही ना नाही हे सगळं एक मध्यवर्ती प्रवाहाचं ज्याला आपण मॅनेज करणं म्हणतो अशा प्रकारचं काँग्रेस नावाच्या पक्षाचं राजकीय व्यक्तिमत्व राहिलेलं आहे आणि त्याच्यामुळे मधला खूप मोठा क्लास काँग्रेसला ह्याच कारणामुळे की तुमच्यामध्ये पुरेसा क्रांतिकारकत्व नाही या कारणामुळे त्यांचा सतत विरोध करत आलेला आहे मात्र या सगळ्या इंटेलेक्च्युअल क्लासला मग त्यातली त्यात त्यांच्या जवळचा आणि जो सत्ता मिळवू शकतो सत्तेवर राहू शकतो असा राजकीय पक्ष कोणताच दिसत नाही म्हणून काँग्रेसच्या बद्दल सगळ्या इंटेलेक्च्युअल्सला एकाच वेळी प्रेम पण आहे आणि वेळी राग पण आहे प्रेम का तर त्यातले त्या जवळ हेच आहेत दगडापेक्षा वीट मऊ आणि राग का तर आपल्याला पाहिजे त्या प्रकारचं क्रांतिकारकत्व काँग्रेस पक्ष किंवा त्याचे धोरी नेते हे घेत नाहीत अशा प्रकारच्या पेचामध्ये अडकलेला खर तर काँग्रेस पक्ष नाही तर हे जे बुद्धिवंत आहेत ते आहेत तुम्ही आता उल्लेख केला की काँग्रेसचा सर्वांचा सर्वांना सामावून घेणारा पक्ष होता पण त्याचा वर्तमान मात्र एका कुटुंबाभोवती फिरताना दिसतो किंबहुना चित्र आता सार्वत्रिक उभं केलं गेलेलं आहे तर काँग्रेसला खरंच पर्याय नाही का सर्वोच्च नेतृत्वासाठी आणि नक्की या सगळ्या पाठीमागच लॉजिक काय काँग्रेसच्या संदर्भात बोलताना सतत आपल्याला दोन स्तरावर विचार करायला पाहिजे पहिला स्तर असा की काँग्रेसच्या वैचारिक भूमिका मी मगाशी जे वर्णन केलं ते आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेसचं प्रत्यक्षातलं वर्तन मग ते नेत्यांचं असेल कार्यकर्त्यांचं असेल स्थानिक पातळीवरच्या असेल किंवा राष्ट्रीय पातळीवरच्या असेल दुसऱ्या बाजूला मात्र म्हणजे इंटेलिजन्सीला वैचारिक कारणामुळे काँग्रेस जवळचं वाटतं हे खरं आहे परंतु काँग्रेसचं वर्तन आणि विशेषत एकोणीसशे सत्तरच्या दशकानंतरचं वर्तन म्हणजे इंदिरा गांधींचा उदय होऊन आता बरोबर पन्नास वर्षे झालेली आहेत या पन्नास वर्षाच्या काळात मात्र अगोदर इंदिरा गांधी नंतर राजीव गांधी त्यानंतर सोनिया गांधी आणि त्यानंतर राहुल गांधी या चार पिढ्या पन्नास वर्ष तरी काँग्रेस पक्षाच्या केंद्रस्थानी राहिल्या मधला पाच साडेपाच वर्षांचा कालखंड जर सोडला विशेषत नरसिंहरावांचा आणि त्यानंतरचा थोडासा सीताराम केसरी होते काँग्रेसचे अध्यक्ष तोपर्यंतचा म्हणजे बावन्न त्रेपन्न वर्ष अगदी नेमकं सांगायचं तर इंदिरा गांधी सहासष्ट सदुसष्ट झाल्या तेव्हापासून आतापर्यंत म्हणजे त्रेपन्न वर्षातला सहा सात वर्षांचा काळ सोडला तरी तब्बल पंचेचाळीस वर्ष तरी गांधी आणि नेहरू या कुटुंबाचे कुटुंबातील व्यक्ती या काँग्रेसच्या नेतृत्वाच्या केंद्रस्थानी राहिलेल्या आहेत आणि मला असं दिसतं की इंदिरा गांधींचा पहिला एक पाच सात वर्षांचा कालखंड संपला की त्यानंतर काँग्रेसच्या मध्ये घराणेशाही एकाधिकारशाही प्रवृत्ती याचं बीजारोपण हे इंदिरा गांधींच्या काळात झालं हे निर्विवाद आहे तेव्हापासून आतापर्यंत इंदिरा गांधींच्या पद्धतीने आक्रमक नेतृत्व त्यांच्या पुढच्या पिढीचं राहिलेलं नाही हे खरंय मात्र कदाचित काँग्रेसच्या नेत्यांचीच ती गरज आतापर्यंत निर्माण झालेली असावी खरंच इंदिरा गांधी जेवढ्या प्रबळ होत्या कार्यक्षम होत्या आक्रमक होत्या त्या तुलनेत त्यांची पुढची पिढी नाहीये आणि तरी सुद्धा त्यांचा जर पूर्ण पक्षावर होल राहत असेल तर त्याचे दोन अर्थ निघतात एक ते खरोखर तेवढे ताकदवान आहेत का की पक्ष पूर्णतः आपल्या मुठीत ठेवला जातो किंवा दुसरी बाजू काँग्रेसचे अन्य देशभरातले जे नेते आहेत हे इतके कार्यक्षम नाहीत हे ही इतके ताकदवान नाहीत की ही नेहरू गांधी घराण्यातल्या व्यक्तींना बाजूला सारून स्वतः पक्ष आपला वाढवतील तर या दोन बाजूने जर विचार केला तर मला असं दिसतं की इंदिरा गांधींनी हे कंट्रोल केलं नियंत्रणात आणलं त्यांनी एकाधिकारशाही निर्माण केली घराणेशाहीचं पालन पोषण केलं हे जरी खरं असलं तरी ते काँग्रेसमध्ये पूर्वीपासून होतं नंतरच्या काळात विशेषतः राजीव गांधींच्या नंतरच्या काळात नंतर आणि सोनिया राहुल यांच्या काळात तर तिथं असं दिसतं की काँग्रेसला त्यांची गरज जास्त आहे त्यांच्यापेक्षा आणि त्याचा पुरावा बघायचा असेल तर नरसिंहरावांच्या जे काळामध्ये जेव्हा सोनिया गांधी राजकारणात नव्हत्या तेव्हा काँग्रेसचं किती विखुरले पण आलेलं होतं हे आपल्याला दिसत तर आत्ताच्या घडीला तरी काँग्रेसला दुसरा पर्याय नाही असं पण आपल्याला म्हणता येईल की काँग्रेसचे सर्व नेते हे राज्यस्तरावरचे किंवा राज्यातल्याही विशिष्ट पॉकेट्स मधले विशिष्ट प्रदेशामधले ताकदवान नेते राहिलेले आहेत परंतु पूर्णतः राज्यावर पकड असणारे नेते काँग्रेसमध्ये तुलनेने गेल्या चाळीस पन्नास वर्षांमध्ये कमी होते कमी राहिले जे कोणी होते त्यांचं खच्चीकरण केंद्रीय नेतृत्वाने या नात्या कारणाने केलं ते पक्षाशी स्वतःशी एकनिष्ठ नाहीत असं दाखवून त्यामुळे मला वाटतं की इंदिरा गांधींच्या काळात काँग्रेसचं प्रादेशिक स्तरावरचं नेतृत्व स्वतंत्र अस्तित्व राखू पाहणारं नेतृत्व फोडून टाकण्याचे जे प्रयत्न झाले त्याचा परिणाम हा इतका झाला की काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याला आपण स्वबळावर राष्ट्रीय स्तरावर पक्षाचे नेते होऊ शकतो असा विश्वासच वाटत नाही आणि जे कोणी असतील त्यांना तितकं वाढूच दिलं जात नाही की राष्ट्रीय स्तरावरचे नेते होतील त्यामुळे याची पायाभरणी ही इंदिरा गांधींच्या काळात झाली त्याचा दोष त्यांच्याकडे द्यावा लागेल हा दोष मी आत्ताच्या नेतृत्वाकडे राहुल आणि सोनिया यांच्याकडे तुलनेने कमी देईल याच एक लॉजिक असं मानलं जातं की ज्या ज्या नेत्यांमध्ये अशी महत्वाकांक्षा होती ते, ते नेते काँग्रेसमधून बाहेर पडले आणि त्यांनी स्वतःचे पक्ष काढले की जे आजही त्या त्या राज्यांमधले प्रबळ प्रादेशिक पक्ष म्हणून काम करतात तर एक प्रकारे काँग्रेसनं अशा पद्धतीनं स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली असं म्हणता येईल का निश्चितच काँग्रेसने जर हे धोरण ठेवलं असतं की दरवर्षी काँग्रेसचे अध्यक्ष बदलत जातील दर विशिष्ट काळानंतर एक वर्षे किंवा दोन वर्षानंतर संघटनात्मक निवडणुका होतील विशिष्ट काळानंतर राष्ट्रीय अधिवेशन होतील राज्याच्या स्तरावर होतील जिल्ह्याच्या स्तरावर होतील आणि नियुक्त्या करायच्या नाही तर निवडणुकांच्या माध्यमातून भले त्या मित्रभावाने असतील परंतु निवडणुका वेगवेगळ्या पदांच्यासाठी पदांच्यासाठी जिल्हा आणि राज्याच्यासाठी होत होत्या नेहरूंच्या काळात आणि नेहरूंच्या नंतरही थोडासा काळ हे इंदिरा गांधींच्या नंतर बऱ्यापैकी कमी झालं मी असं म्हणेल की इंदिरा गांधींच्या सारखा दोष राजीव आणि सोनिया यांना मी त्या प्रकारचा देणार नाही मात्र त्यांनी पुन्हा एकदा नेहरूंच्या काळातलं किंवा त्यापूर्वीच्या काळातलं जे धोरण होतं पक्ष संघटना निर्माण करण्यासाठी ते त्यांनी अवलंबलेलं नाही यासाठी मी राहुल आणि सोनिया आणि राजीव गांधी यांना जास्त दोष देत त्यांच्यापर्यंत चालत आलं त्यांना कोणीच विचारणार नव्हतं हे बरोबर आहे मात्र त्यांना हे कळायला पाहिजे होतं की आपला पक्ष इतका सर्वव्यापी आहे आपला देश इतका गुंतागुंतीचा आहे की इथे आपला पक्ष बळकट करायचा असेल तर स्थानिक पातळीपासून वरपर्यंत संघटनात्मक निवडणुका जर घेतल्या तर आणि तरच चांगलं नेतृत्व पुढे येईल नाही तर आपल्या भोवती सगळे खुशमस्करे राहतील परंतु याचं भान ह्या तीनही नेतृत्वाच्याकडून ठेवलं गेलं नाही हा दोष मला जास्त वाटतो यालाच अनुसरून मला एक प्रश्न असा विचारावासा वाटतो की आता भारतातली सर्वाधिक लोकसंख्या ही तरुण आहे विशेषत नाईन्टीज मध्ये जन्मलेली मिलेनियल असं आपण म्हणू त्यांना काँग्रेसचा इतिहास काँग्रेसचं बलिदान काँग्रेसचं इतिहासातलं कर्तृत्व याच्याबद्दल जित तितकी आत्मिक ओढ नाही कदाचित पाठीमागच्या पिढ्यांना असती मग अशा वेळेला एका बाजूला एकाच पक्षाकडं एकाच घराण्याकडे असणारी पक्षाची सत्ता आणि घराणेशाही आणि याच्या उलट भाजपमध्ये दिसणारे वेगवेगळ्या पद्धतीतून तळागाळातून वरती येणारी काही का विनं निवडक का विनं उदाहरणं याच्यामुळं ऑटोमॅटिक हा जो परसेप्शनचा खेळ असतो सामान्य नागरिकांच्या मनात याच्यात भाजप गेल्या दहा वर्षात उजवं वर ठरलं का दहा बारा वर्ष मला असं वाटतं की भाजपचं काँग्रेसीकरण बऱ्यापैकी झालेलं आहे भाजप आजचा जो काही सत्तेवर आलेला आहे सलग दोन वेळा केंद्रीय सत्तेवर आलेला आहे तर काँग्रेसीकरणाची प्रक्रिया भाजपने बरीचशी स्वतःमध्ये घडून आणली त्यामुळेच भाजप सत्तेवर येऊ शकला गंमत फक्त एवढीच आहे की अगोदर ही काँग्रेसीकरणाची प्रक्रिया भाजपने राज्य स्तरावर केली आणि हळूहळू ती केंद्रीय स्तरावर गेली के अन्यथा आपल्या भूमिकेशी आपल्या वैचारिकतेशी ज्यांची अजिबात नाळ जुळत नाही अशा पक्षांना आणि अशा वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांना आपल्यामध्ये सामावून घेणं किंवा त्यांची युती आघाडी करणं हे काँग्रेसने जेव्हा हे भाजपने जेव्हा करायला सुरुवात केली तेव्हा भाजपच्या काँग्रेसी करण्याची ती एक पुढची पाऊल म्हणा किंवा पुढची प्रक्रिया होती तसाच प्रकार भाजप हा अगोदर पूर्णतः उच्च वर्णीयांचा पक्ष किमान नेते पदावर तरी असं जे चित्र होतं तर काँग्रेस भाजपने साधारणत वीस ते पंचवीस वर्षापूर्वी प्रादेशिक स्तरावर पहिल्यांदा अदर दॅन उच्च वर्णीय मग ते ब्राह्मण नसलेले बहुजन समाजातून आलेले ओबीसी मधून आलेले यांना ज्या पद्धतीने इंट्रोड्यूस केलं मला वाटतं की ही सुद्धा काँग्रेसीकरणाची प्रक्रिया होती आणि ती, ती त्या अर्थाने चांगला भाग होता जो भाजपने स्वतःला व्यापक करण्याच्या दृष्टीने असो किंवा सत्ता मिळवण्यासाठी असो किंवा खरोखर त्यांना भूमिका ती पटली म्हणून असो परंतु भाजपने ते पण एक प्रकारचं काँग्रेसीकरण करून घेतलं भाजपने पूर्वीच्या काळामध्ये घराणेशाहीला फारसा थार दिला नव्हता जेव्हा पार्टी विथ डिफरन्स असं भाजप समजत होता नंतरच्या काळात काँग्रेसचा हा अवगुण पण भाजपने उचलला किंवा काँग्रेसच्या ज्या लोकांनाही घोषणा आणि योजना असायच्या उपक्रम असायचे त्याच सुद्धा भाजपने स्वीकार केलेला आहे म्हणजे काँग्रेसचं पूर्वी जे जे चांगलं आणि वाईट दोन्ही होतं आणि सत्ता मिळवण्यासाठी तुमच्याकडे काही चांगल्याही गोष्टी असाव्या लागतात काही वाईटही गोष्टी असाव्या लागतात त्या भाजपने खूप मोठ्या प्रमाणात आत्मसात केल्या त्याचवेळी भाजपकडे स्वतःचं असलेलं काही चांगलं आणि काही वाईट तेही भाजपने बऱ्यापैकी टिकून ठेवलं म्हणजे स्वतःकडचं असलेलं चांगलं वाईट आणि काँग्रेसच्या मध्ये असलेलं काही चांगलं वाईट हे दोन्ही आत्मसात केलेलं असल्यामुळे भाजप सत्तेवर येऊ शकलेलं आहे आणि भाजप इतका प्रबळ का आहे तर त्याचं कारण तुमचीही बलस्थानं माझ्याकडे आहेत आणि माझीही आहेत आणि म्हणून आजच्या भाजपला काँग्रेस आणि अन्य कोणत्याही पक्षाला पराभूत करणं किंवा नमवणं हे मला जास्त अवघड दिसतंय मात्र ही परिस्थिती सर्व काळ राहत नसते ती परिस्थिती बदलते शेवटी हे इतिहासाचं चक्र आहे त्याच्यामध्ये उलट सुलट पुन्हा पुन्हा घडण्याची शक्यता आहे भाजप काही अमानत्वाचा पट्टा घेऊन आलेला नाही हे सगळ्यांनाच मान्य आहे पण असं असताना कधी ना कधीतरी हा सत्ता बदल होणारे माहीत असताना यासाठी काम करायची बिजीघुषी वृत्ती किंवा यासाठी काम करायचं स्पिरिट काँग्रेसच्या ओव्हरऑल केडलमध्ये ओव्हरऑल तळागाळातल्या नेतृत्वांमध्ये तेवढं दिसतं का कारण कित्येकदा खूप ठिकाणी विविध ठिकाणाहून अशी अपेक्षा होती की काँग्रेसच आता भविष्यात उभं राहिलं पाहिजे पण त्यांच्यात स्पिरिट दिसत नाही ही टीका कितपत रास्त आहे ते रास्त आहे पूर्णतः रास्त आहे परंतु त्याच्याही पुढे जाऊन सांगायचं तर काँग्रेस त्या अर्थाने म्हणजे स्वातंत्र्य उत्तर काळात आणि नेहरूंच्या नंतरच्या काळात केडर नावाचा प्रकार काँग्रेसमध्ये खूप झपाट्याने कमी कमी होती गेला एकतर काहीतरी निश्चित अशी विचारप्रणाली पक्की बांधलेली ही नसल्यामुळे केडरला मर्यादा येतेच मग राहतं काय हितसंबंधाचं राजकारण नात्या गोत्यांचं राजकारण आणि संस्थात्मक जाळ त्यातही गंमत अशी होती की काँग्रेसला सतत दीर्घकाळ सत्ता मिळाल्यामुळे आणि तीही स्वातंत्र्यपूर्व काळातील जी काही कर्तव्यगारी होती तिच्या बळावर सत्ता मिळाल्यामुळे जवळपास स्वातंत्र्यानंतरची तीस ते पस्तीस वर्ष काँग्रेसला कोणी शह द्यायला नव्हतं त्यामुळे काँग्रेसले सगळे रथी महारथी आणि धुरीन आपल्याला अशा प्रकारे केडर बांधण्याची गरज आहे असंच मानत नव्हते नवी पिढी घडवली पाहिजे असंही मानत नव्हते ती सत्तेच्या माध्यमातून आपोआप घडत जाईल असं त्यांचं मानणं होतं आणि हे बराच काळ चाललं म्हणून तर एक मोठा काळ असा होता जवळपास नव्वदीच्या दशकापर्यंत की काँग्रेसचा लोकांना वीट आलेला आहे कंटाळा आलेला आहे काँग्रेसचा नको तितका तिरस्कार वाटतोय राग येतोय तरीही लोक पुन्हा पुन्हा काँग्रेसला निवडून देत होते याच कारण दुसरा सक्षम किंवा प्रबळ म्हणावा असा पर्याय जनतेसमोर दिसत नव्हता आणि जेव्हा तो पर्याय प्रबळ हळूहळू टप्प्याटप्प्याने आकार घेऊ लागला तेव्हा काँग्रेसच्या बद्दलचा राग लोकांचा जो होता तो मतामध्ये रुपांतरित झाला विरोधी पक्षाच्या काँग्रेसच्या पूर्णतः विरोधी गेला त्याला आणखी अनेक कारण सांगता येतील परंतु मध्यवर्ती मुद्दा हा राहिला की प्रबळ एक चांगला पर्याय मिळाला म्हणून काँग्रेस पासून ते दूर गेले आणि आता जनतेच्या मनात काँग्रेसच्या बद्दलचा राग हा केवळ मनमोहन सिंग राजवटी पुरता मर्यादित नाहीये किंवा केवळ आता पाच सहा वर्षाच्या काळात काँग्रेस अकार्यक्षम राहिली एवढा नाहीये तर तो अनेक वर्षानुवर्षाचा आहे आपण असं म्हणू की आज हयात असलेल्या ज्या दोन तीन पिढ्या असतील त्यांनी लहानपणापासून काँग्रेसचं हे वर्तन पाहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये केंद्रीय नेतृत्वापेक्षा सुद्धा स्थानिक पातळीवरच्या नेतृत्वाच्या बद्दलचा राग खूप जास्त आहे स्थानिक पातळीवरचे सगळे काँग्रेसचे नेते म्हणजे गावोगावचे सुभेदार आहेत हे सगळे पाटीलकी करणारे आहेत हे सर्व देशमुखी करणारे आहेत हे सगळे साखर कारखाने सांभाळणार आहेत हे सर्व शिक्षण सम्राट आहेत हे आणखी छोटे मोठे उद्योग सांभाळणार आहेत कोणीच नसतील तर दलाल म्हणून सुद्धा काम करणार आहेत हे सगळ्या लोकांचा तळागाळातल्या जनजीवनाशी खूप संबंध येतो आणि जनता ह्या सर्वांच्या याला विटलेली मला तर अनेक वेळा असं दिसतं की जनतेला केंद्रातली म्हणजे इंदिरा सोनिया राहुल यांची घराणेशाहीचा तितकासा राग येत नाही जितका राग लोकांना आपल्या सभोवतालच्या घराणेशाही येतो आणि याच्यामुळे काँग्रेस वरचे लोक कितीही थी सभ्य असतील किंवा फार त्यांचा कोणाला राग वाटत नसेल तरी खालच्या स्तरावर जे फिल्टर झालेलं आहे त्याचं प्रतिबिंब कदाचित वरची घराणेशाही मग आपले सगळे नेते मोठं स्वप्न बघू शकत नाहीत इथपर्यंत ती येत असावी याचाच एक वेगळा अर्थ असा काढता येईल का की काँग्रेसमधले जे नेते आहेत स्थानिक पातळीपासून ते अगदी आपण पकडू की राज्य सत्तेशिवाय राहणं अवघड जातं कारण यांचं सामाजिक आणि राजकीय गणित हे सत्ता या सत्तेला केंद्रस्थानी ठेवून घडत असतं त्यामुळंच कदाचित आत्ता पहिले पहिली टर्म काँग्रेस सत्तेत नाही आणि आता अजूनही पुढची चार वर्ष म्हणजे दोन हजार चोवीस पर्यंत काही सत्ता मिळणं शक्य नाही हे लक्षात आल्यावर कित्येक तरुण लोक किंवा कित्येक काँग्रेसचे नेते हे पटकन पक्ष बदलायला लागलेले आहेत का कारण इतके पक्ष बदल भाजप कित्येक वर्ष सत्तेत नव्हती त्यावेळी झाल्याचे ठळकपणे आठवत नाहीत पण काँग्रेसमध्ये ज्योतिरादित्य सिंधिया असतील किंवा इतर असे अनेक उदाहरण असतील छोट्या छोट्या पातळीवरची असे पक्ष बदल का घडतात त्याच्या पाठीमागं काय कारण मी मानस नाही भाजप आणि काँग्रेस याच्यामध्ये हा मूलभूत फरक राहिलेलाच भाजपने जवळपास नव्वद पंच्याऐंशी ते नव्वद वर्ष म्हणजे आर एस चा इतिहास पाहिला तर आणि जनसंघाचा इतिहास पाहिला तरी सुद्धा जवळपास सत्तर वर्ष इतका काळ कार्यकर्त्यांची उभारणी कार्यकर्त्यांची पेरणी त्यांची बांधणी ही प्रक्रिया चालू ठेवलेली आहे आणि सत्तेच्या पासून खूप दूर असताना तर ठेवलीच ठेवली पण जेव्हा आपल्याला सत्ता मिळण्याची सुधाराम शक्यता नाही असं त्यांना वाटत होतं त्याही काळात त्यांनी पक्ष बांधणी किंवा संघटना बांधणीचं चा काम चालू ठेवलं होतं विशेषत एकोणीशे पन्नासच्या नंतर ते खूप जास्त झपाट्याने म्हणजे जन, जनसंघ म्हणून राजकीय पक्ष आला त्याच्यानंतर ते झपाट्याने सुरू झालं काँग्रेसच्या बाबत हे नेमकं उलट झालं हे सगळे काँग्रेसचे नेते स्वातंत्र्योत्तर काळातले यांची पूर्वपुण्या ही स्वातंत्र्यपूर्व काळातली होती ती पूर्व ही त्यांच्या पुढच्या जनरेशन पर्यंत पण पुरली त्याची पुढची जनरेशन तिसरी ही सत्तेचं राजकारण किंवा हितसंबंधाचं राजकारण या बळावरती रेटत राहिली परंतु दोन परस्पर विरोधी प्रक्रिया मग इथे आपल्याला दिसतात की भाजपने एकोणीशे पन्नास नंतर खऱ्या अर्थाने बांधणी करायला सुरुवात केली सत्ता नसताना आणि त्याची फळं त्यांना आता मिळत आहेत त्यांना आता तिसऱ्या चौथ्या काय पिढीमध्ये आणि काँग्रेसचं मात्र उलट होतं त्यांच्या आधीच्या पूर्वपुण्यावर हे सगळं संपत संपत आलेला बँक बॅलन्स संपत आलाय असं आपण म्हणू कदाचित आणखी काही वर्ष भाजप सत्तेवर राहिलं भाजपचाही अशाच प्रकारे काँग्रेसीकरणामुळे जो काही ऱ्हास होणार आहे तो जर खूप मोठ्या प्रमाणात झाला डिसइंटीग्रेशन झालं तर कदाचित भाजपची अवस्था अजून दहा वर्षांनी तशी व्हायला लागेल की जशी आजच्या काँग्रेसची अवस्था आहे इतक्या मोठ्या प्रमाणात होईल का नाही माहित नाही परंतु सत्तेवरून गेले तर ते खाली घसरू शकतात आणि हे बघण्यासाठी खूप लांब जायची गरज नाहीये दोन हजार चारला ला वाजपेयी सरकार जेव्हा पराभूत झालं अगदी अनपेक्षितपणे तर चार पासून तर जवळपास दोन हजार अकरा पर्यंत सहा ते सात वर्ष भाजप ही दिशाहीन होता आणि अशा टप्प्यावर दिशाहीन होता की त्याच्या आधीची सहा सात वर्ष केंद्रीय सत्ता त्यांनी आघाडी सहक होईना पण टिकवलेली होती त्यानंतर तो सहा सात वर्ष दिशाहीन होता त्यामुळे भाजपची परिस्थिती तशी होऊ शकते त्याला कदाचित आणखी जास्त काळ लागेल परंतु भाजपला हा ऍडव्हान्टेज पार्टी विथ डिफरन्स म्हणून जो आज जरी राहिलेला नसेल तरी त्याच्या आधी तीस चाळीस वर्ष त्यांनी जे काम केलंय त्याची फ्रुट त्यांना आता मिळत आहेत भाजपकडे मी येईनच पण त्याआधी एक महत्वाचा प्रश्न काँग्रेस बद्दलचा विचारावा असं वाटतं तो म्हणजे कोरोना काळात म्हणजे साधारणतः पंधरा मार्च नंतर ते आज आपण बोलतोय इथंपर्यंत दोन प्रमुख राजकीय घटना घडल्या एक म्हणजे मध्य प्रदेशमध्ये सरकार बदललं काँग्रेसचं सरकार गेलं आणि तिथं भाजपचं सरकार पुन्हा एकदा आलं तर राजस्थान मध्ये काँग्रेसचं सरकार जाता जाता वाचलं अर्थात त्याला कदाचित भाजपातल्या एका गटाचा छुपा पाठिंबा असेल किंवा असंख्य काही कारण असतील तर या दोन्ही घटनांकडं की जिथं दोन प्रमुख राज्य देशातली काँग्रेसच्या ताब्यात होती त्यातलं एक गेलं आणि एक आत्ता कसं बस वाचलंय याच्याकडे तुम्ही कोणत्या नजरेनं बघता मी त्याला पहिलं तर काँग्रेसचा नद्रष्टपणा कमी होत नाही असं त्याचं मी पहिल्यांदा वर्णन करेल खर तर गेल्या लोकसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेसला तीन मोठ्या राज्यामध्ये विजय मिळाला राजस्थानमध्ये छत्तीसगडमध्ये आणि मध्य प्रदेशमध्ये आणि ही तीनही राज्य भाजपच्या ताब्यात होती राजस्थान भले पाच वर्ष असेल पण दुसरी दोनही राज्य पंधरा पंधरा वर्षे होती ही तीनही राज्य भाजपच्या ताब्यातून हिसकावून घेतली असं म्हटलं जातं मला स्वतःला असं वाटतं की त्यात काँग्रेसचं कर्तृत्व कमी होत भाजपच्या बद्दल त्या तीनही राज्यामध्ये असलेली नाराजी किंवा तिथली संघटनेत जे काही आला असेल शिथिलता खूप दीर्घकाळ सत्ता राहिल्यामुळे वगैरे ही काही कारण असतील परंतु काँग्रेसला तीन राज्य मिळाली होती ती पूर्णत भाजपच्या नकारात्मक कारणामुळे मिळाली असंही म्हणणं योग्य नाही त्या त्या राज्यामध्ये या काँग्रेस पक्षाची बऱ्यापैकी संघटनात्मक बांधणी असल्यामुळे लोकांना पर्याय असेल तरच लोक इकडे येतात तसं ते झालेलं होतं अशा पार्श्वभूमीवर तीन राज्य हातात आल्यावर आणि नंतर गुजरातमध्येही खूपच कडवी टक्कर दिल्यानंतर लोकसभा निवडणुकीमध्ये मात्र काँग्रेसने चुका केल्या म्हणा किंवा त्यांचा आळशीपणा नडला म्हणा परंतु तो काँग्रेसचा परफॉर्मन्स अतिशय कमी राहिला अर्थात याला आणखी पण एक डायमेन्शन असं दाखवता येईल कि त्या त्या राज्यामध्ये भाजपच्या विरोधातलं वातावरण असेल पण केंद्रीय स्तरावर मात्र मोदींच्या किंवा भाजपच्या विरोधातलं वातावरण नव्हतं म्हणूनही काँग्रेसला आता काल परवाच्या किंवा एक वर्षभरापूर्वीच्या लोकसभा निवडणुकीमध्ये फारसं काही करता आलेलं नसेल हे जरी खरं असेल तरी मला आता असं दिसतं की या तीन राज्यामध्ये काठावरचं बहुमत आहे हे लक्षात घेऊन काँग्रेसने अधिक दक्षता घ्यायला पाहिजे आता अधिक दक्षता घ्यायला पाहिजे होती याची दोन उत्तरं लोकांच्याकडून येतात एक साधारणत असं बोललं जात की त्या ठिकाणी तरुण नेतृत्वाला वाव द्यायला पाहिजे होता मला स्वतःला मात्र तसं वाटत नाही मला स्वतःला असं वाटतं की त्यांनी आपली त्या राज्यातली पक्ष संघटना आणि नेते यांच्यामधली बांधणीचं काम जास्त प्रभावीपणे करायला पाहिजे होत विशेषतः केंद्रामध्ये अशा प्रकारचा आपला प्रबळ आणि ज्याला म्हटलं तर अतिशय कठोर रुटलेस पद्धतीने वागू शकेल असा आपला विरोधक आहे सरकार पण आणि राजकीय पक्ष पण त्या पार्श्वभूमीवर ह्या दोन्ही तिन्ही राज्यामध्ये म्हणजे अजून छत्तीसगड मध्ये काही दिसत नाहीये विशेष नाराजी किंवा हालचाल काँग्रेसच्या बाबत पण ह्या दोन राज्यामध्ये त्या दोन्ही ठिकाणी सरकार स्थापन झाली तेव्हा दोन तरुण नेत्यांनी जी अस्वस्थता व्यक्त केली होती त्याबाबत काँग्रेसने दक्षता घेतली नाही आणि मध्य प्रदेशमध्ये तर ज्योतिरादित्य सिंधिया दोन डझन आमदारांना घेऊन बाहेर पडतायत त्याचा सुगावा सुद्धा काँग्रेसला नीट लागू नये किंवा लागला असेल तर ते मॅनेज करता येऊ नये आणि हे सगळे आपले नेते आणि त्यांचे अन्य आमदार हे वर्षानुवर्षे आपल्या पक्षात आहेत तर मला असं दिसत की मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस लढलीच नाही सहजासहजी त्यांनी ते सोडून दिलं त्याचं एक कारण कदाचित कमलनाथ ह्या तिथल्या मुख्यमंत्र्याचं किंवा राजकीय नेत्याचं व्यक्तिमत्व तसं नसेल दुसरी शक्यता अशी पण दिसते की तसंच प्रकार राजस्थानमध्येही जेव्हा आता घडला तेव्हा गेहलोत यांचं व्यक्तिमत्व कमलनाथांच्या पेक्षा वेगळं असेल हे जरी खरं असेल तरी सुद्धा भाजप जर ह्या आपल्या काही तरुण नेत्यांना फोडतय तर आता आपण जशाच तसं उत्तर दिलं पाहिजे किंवा ठकास महाठक व्हायला पाहिजे तर हाच काँग्रेसचा मूळ धर्म होता सत्ता मिळवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी तर तो त्यांनी राजस्थानमध्ये गेहलोत यांना करायला परवानगी दिली असा असावी असं मला बाहेरून तरी दिसतय मात्र ही एक बाजू झाली की काँग्रेसने तिथला ढिसाळपणा ठेवला तिथली जी काही अंतर्गत अशांतता असेल ती नीट सुस्थिर करायचा प्रयत्न केला नाही पण बाहेर माध्यमांच्याकडून आणि इंटेलेक्च्युअल क्लासकडून असं चित्र रंगवलं गेलं ह्या दोन राजकीय नेत्यांना तिथे तुम्ही मुख्यमंत्री करायला पाहिजे होत आता खरं तर त्याच्या खूप तपशील जायला नको परंतु त्यातला एक पायलट सारखा नेता आता एक्केचाळीस बेचाळीस वर्षांचा आहे आणि सिंधिया हा अठ्ठेचाळीस एकोणपन्नास वर्षांचा आहे राजकारणामध्ये अठ्ठेचाळीस एकोणपन्नास हे सुद्धा तरुणच वय असतं आणि चाळीस एक्केचाळीस तर तरुणपेक्षाही खालचं आपण म्हणू की नव तरुण असा काहीतरी आपल्याला शब्द वापरता येतील दोघांचंही जर कार्यकर्तृत्व पाहिलं तर पायलट हे मागच्या लोकसभा निवडणुकीला पराभूत झालेले ज्योतिरादित्य सिंधिया आताच्या लोकसभा निवडणुकीला पराभूत झालेले ते त्याच्या आधी दोनदा खासदार राहिलेले हे याच्या आधी तीन वेळा खासदार राहिलेले दोघांनाही केंद्रामध्ये मंत्रिपद वगैरे काही काळ मिळालेलं होतं स्वाभाविक आहे की त्यांना कदाचित आणखी संधी मिळायला पाहिजे होती असं कोणालाही वाटणं शक्य परंतु त्यावेळी मनमोहन सिंग यांचं आघाडी सरकार होतं आणि आघाडी सरकारला असलेल्या मर्यादा लक्षात घेतल्या तर या दोन्ही नेत्यांना तरुण नेत्यांना याच्यापेक्षा खूप काही जास्त देता आलं असतं किंवा द्यायलाच पाहिजे होतं असं मला वाटत नाही आणि आता त्यांच्या आहे या कर्तृत्वाच्या बळावर म्हणजे यांचा राज्यामध्ये किती होल्ड आहे देशातलं सोडाच त्यांना स्वतःच राज्य आणि दिल्ली याच्या पलीकडे यांचा कधीही दोघांचा वावर होता असं दिसत नाही आणि आपापल्या राज्यामध्ये सुद्धा हे लोक केवळ आपल्या बापजाद्यांची पुण्याई आहे केवळ आपण तरुण आहोत म्हणून मुख्यमंत्री पदावर थेट दावा सांगतायत आणि आमच्यावर अन्याय झाला असं म्हणतायत हेच मुळात मला स्वीकारण्याला एक वाटत नाही म्हणजे पायलट जर एक सव्वा वर्षापूर्वी चाळीस एक्केचाळीस वर्षाचा असलेला तरुण नेता जो मागच्या निवडणुकीत लोकसभा निवडणुकीला पराभूत झालाय त्याला काँग्रेसचं प्रदेशाध्यक्ष केलेला आहे त्याला उपमुख्यमंत्री केलेला आहे आता ही तरुण नेतृत्वाला संधी नाही तर काय तुम्ही थेट मुख्यमंत्री केल्याशिवाय त्याला तरुण नेतृत्वाला संधी नाही हा युक्तिवादच मुळात चुकीचा आहे किंवा ज्योतिरादित्य सिंधियाला मागच्या लोकसभा निवडणुकीत दोन हजार एकोणीसच्या त्याच्या आधी त्यांना काँग्रेसचं राष्ट्रीय सरचिटणीस केलेलं होतं देशामध्ये प्रियांका आणि राहुल यांच्या बरोबरीने ते फिरतच होते आणि त्याच्या आधी राज्याच्या स्तरावर कमलनाथ मंत्रिमंडळामध्ये त्यांनाही उपमुख्यमंत्रीपद किंवा मोठं मंत्रिपद हे मिळू शकत होतं पायलटांना जसं त्यांनी दिलं राजस्थानामध्ये त्याचवेळी ते ज्योतिरादित्य सिंधियाला देऊ शकत होते शिंदे यांना थेट मुख्यमंत्री तरी व्हायचं असेल किंवा दिल्लीच्या राजकारणातच रस असेल मला हे कळत नाहीये की ज्योतिरादित्य सिंधियाला तरुण नेतृत्वाला जर राजस्थान मध्य प्रदेशमध्ये उपमुख्यमंत्रीपद आणि मोठं एखादं खातं जर मिळू शकत होतं तर ते त्यांनी घ्यायला पाहिजे होत ती संधी घेतली असती तर पुढच्या पाच वर्षामध्ये अधिक कार्यक्षम झाले असते आणि पक्षासाठी त्याही वेळी हा माणूस पंचेचाळीस पन्नास वर्षाचा आणि एक पंचेचाळीस वर्षाचा त्याही वेळी ही पदाची प्रबळ दावेदार होऊ शकले असते त्यामुळे मुख्यमंत्रीपद मिळालं तरच तरुण नेतृत्वाला वाव आणि उपमुख्यमंत्रीपद मिळालं तर तरुण नेतृत्वाला वाव नाही तुम्हाला केंद्रात दोन तीन वर्ष मंत्रीपद दिलेलं आहे तेवढं पुरेसं नाही प्रदेशाध्यक्ष केलेलं आहे पुरेसं नाही सरचिटणीस केलेलं आहे पुरेसं नाही हे इलॉजिकल आहे या दोघांचाही इगो डेव्हलप करण्याचं काम माध्यमांनी केलं कुटुंबातल्या लोकांनी तर केलंच राजे महाराजांची पार्श्वभूमी असलेल्या घराण्यातून हे आलेले होतेच हा भाग होता त्यामुळे जन्माला आल्यापासून तू उद्याचा मुख्यमंत्री तू उद्याचा मंत्री आणि तू उद्याचा पंतप्रधान अशा प्रकारची स्वप्न या दोघांनाही दाखवली गेली सभोवताली खुशमस्करे आहेतच त्यांनी तो त्यांचा इगो डेव्हलप केला आणि माध्यमांनी तो आणखी फुगवत नेला त्याच्यामुळे त्याच्यामुळेदित्य सिंधियाचं काय झालं काँग्रेसमधून बाहेर पडून आता भाजप काय संधी देणार आहे आणि पायलटांची तर कशी नाचक्की झाली हे बघायला मिळालं आपण आजची आपली चर्चा ही, ही काँग्रेस सेंट्रिक ठेवतोय म्हणून मी कित्येक प्रश्न टाळतोय त्यामुळे मी ऑलमोस्ट शेवटच्या प्रश्नाकडे येतोय तो असं की या सगळ्यांसारखाच एक तरुण नेतृत्व म्हणजे राहुल गांधी तर आता खर तर काँग्रेसकडून हा एक प्रश्न आहे की राहुल गांधींनी काय करायचं आणि राहुल गांधींचं काय करायचं याचं कारण गेले काही दिवस ट्विटर का ते ट्विटरवरती किल्ला लढवत आहेत भाजप सरकार विरुद्ध पण त्याचा ग्राउंडवरती काही इम्पॅक्ट दिसत नाही मध्यंतरी ते पराभव झाल्यानंतर जे त्यांनी अध्यक्षपदाचा जो राजीनामा दिला त्याच्यावरती काही निर्णय नाही तर एकूणच राहुल गांधींच भविष्य भवितव्य तुम्हाला काय दिसत मला असं वाटतं की राहुल गांधी हा माणूस शापित आहे राहुल गांधींना स्वतःला पंतप्रधान पदाची किंवा कोणत्याही पदाची आकांक्षा असावी अपेक्षा असावी असं मला कधीच वाटलं नाही ते खासदार झाले तेव्हाचीही मी काही भाषणं लोकसभेतली ऐकलेली आहेत आणि उपाध्यक्ष झाले तेव्हाच भाषण ऐकून तर मी त्याच वेळी सांगितलं की या माणसाला पंतप्रधान होण्याची आकांक्षा नाही सोनिया गांधींनाही त्या प्रकारची नाही आणि प्रियंका गांधींच्या बाबत असं आहे की प्रियांका पण जर आता वयाच्या पंचेचाळीस पन्नाशीच्या टप्प्यावर आले पन्नाशीच्या टप्प्यावर असेल किंवा कमी असेल तोपर्यंत प्रियांका गांधी पण राजकीय बाबत अजून खासदारकीला सुद्धा निवडणुकीला उभ्या राहिलेल्या नाहीत हे पाहिलं तर तिघांनाही काँग्रेस पक्षाच्या वतीने पंतप्रधान व्हावं असं काही तीव्रतेने वाटतंय असं दिसत नाही मात्र त्यांची अवस्था काही प्रमाणात त्या भीष्मासारखी पण झाली असावी ही हस्तिनापूरची गादी आहे आणि आमच्या बापजाद्यांनी हे सगळं केलेलं आहे आणि ती सांभाळलं पाहिजे आणि मग ही कौरव आणि पांडवाची लढाई आहे तर आपण पांडवांच्या बाजूने राहिलं पाहिजे कौरवांच्या विरोधात अशा प्रकारची काहीतरी मनस्थिती त्यांची आहे अन्यथा राहुल गांधी हे जास्त गोंधळलेले आहेत सोनिया गांधींनी खूप मोठा काळाचा पट पाहिलेला होता सासूबाईंचा नवऱ्याचा त्याच्यामुळे सोनियांच्याकडे मॅच्युरिटी अनुभवातून आलेली प्रत्यक्ष पाहिलेली होती राहुल आणि प्रियांका या दोघांच्या बाबत तसं नव्हतं तर राहुलला जर असा चॉईस दिला की काँग्रेस पक्ष व्यवस्थित राहणार आहे चालणार आहे आणि तुम्ही काँग्रेसच्या बाहेर जा तर मला असं वाटतं की राहुल गांधी मनोमन तरी मान्य करतील हे सगळं सांगताना मला पहिल्यांदा हे स्पष्ट केलं पाहिजे की किंवा सुरुवातीला मी माझ्या पहिल्या एक दोन प्रश्नाच्या वेळी सांगितलंय की घराणेशाही नावाचा जो प्रकार आहे जो पन्नास वर्ष काँग्रेसवर गारूड करू नये हा संपुष्टात यायलाच हवा याच्याबद्दल माझ्या मनात शंकाच नाही फक्त एक जो युक्तिवाद केला जातो की हे काँग्रेसला धरून ठेवतायत हे काँग्रेसला सुधारू देत नाहीयेत याच्याशी मी फारसा सहमत नाहीये वाल्यांचं एकूण संरचनाच अशी आहे की त्यांना यांची गरज जास्त आहे आणि यांना कळत नाहीये हे गोंधळलेले असतील यांचं आकलन कमी पडत असेल परंतु हे दुष्ट हेतूने ज्याला आपण म्हणू असं होत असावं असं मला फार दिसत नाही यांची खुशमस्करी आहेत यांना मिसगाईड करतात हे सगळं बरोबर असेल पण आकांक्षेच्या पोटी सत्ता गाजवण्याच्या पोटी हे घडतय असं तेवढ्या प्रमाणात दिसत नाही हे खूप गुंतागुंतीचं आहे तरीही पण मला एकूण घराणेशाहीच्या बद्दल नेहमी असं वाटत आलंय किंबहुना हा मुद्दा अनेक लोकांनी यापूर्वी पण मांडलेला आहे नेहरू गांधी घालण्याच्या तावडीतून काँग्रेसची सुटका जोपर्यंत होत नाही आणि त्याला जोडून संघ परिवाराच्या तावडीतून भाजपची सुटका जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या देशातील लोकशाही खऱ्या अर्थाने प्रगल्भ होणार नाही आता या दोन्हीची तुलना मर्यादित अर्थानेच करता येईल आणि संघ परिवाराच्या तावडीतून तिथं विचाराचा जास्त पगडा आहे आणि इथं नेतृत्वाचा जास्त पगडा आहे घराणेशाही किंवा विशिष्ट लोकांच्याच हातामध्ये आणि त्यांच्या कुशमस्कारांच्या हातामध्ये असणं हा जरी मूलभूत फरक असला तरीही देशाच्या लोकशाहीच्या दृष्टीने नेहरू गांधी घराण्याची अं जी काही मोनोपॉली आहे किंवा त्यांचं ओझ आहे जे काँग्रेसमधल्या लोकांना वागवावं वा लागतं ते जुगारून देण्याची त्यांची तयारी होणं आणि नेहरू गांधी घराण्याशिवाय एकत्रित राहण्याची इच्छा असणं तयारी असणं संघटनात्मक निवडणुका होऊन राष्ट्रीय स्तरावरचा अध्यक्ष निवडला जाणं तो तेवढा प्रबळ असणं आणि अध्यक्ष आणि त्याची सगळी अन्य सहकारी मंडळी ही प्रभावीपणे सत्ता मिळवण्या इतपत पक्ष चालवू शकतील अशी असणं ही या देशाच्या चांगल्या लोकशाहीसाठी खूप गरजेची आहे आणि तसाच प्रकार भाजपचं सुद्धा काँग्रेसीकरण जसं झालेलं आहे तसं भाजप हा संघ परिवाराच्या प्रभावातून बऱ्यापैकी जास्त बाहेर आलेला आहे परंतु तो जेव्हा पूर्णत बाहेर येईल तेव्हा भाजप अधिक थोडा मोकळा श्वास घेईल तरीही त्याची विचारधारा किंवा इन्फ्लिनेशन ही राईटला असेल परंतु तरीही ते जे एक बॅगेज असतं ते भाजपच्या डोक्यावरचं बॅगेज जर गेलं तर भाजप अधिक मोकळा श्वास घेईल मला असा पण विश्वास वाटतो की संघ परिवार आणि भाजप या दोन्हीचा म्हणून जो काही अजेंडा होता तो आता मुख्य अजेंडा ठळक अजेंडा तरी जो कार्यक्रम पत्रिकेवर होता तो आता बऱ्यापैकी पूर्णत्वास गेलेला आहे आणि कोणी सांगावं की पुढच्या सांगा काही वर्षात कदाचित काँग्रेसच्या तावडीतून नेहरू गांधी घराण्याच्या तावडीतून काँग्रेस पक्ष बाहेर जाऊ शकेल आणि कदाचित आणखी काही वर्षांनी वीस वर्ष पंचवीस वर्ष तीस वर्ष लागतील कदाचित संघ परिवाराच्या तावडीतूनही भाजप हा पक्ष बऱ्यापैकी बाहेर जाऊ शकेल त्याचाही प्रभाव संघ परिवाराचा कमी कमी होत जाईल आताही तो पूर्वीच्या तुलनेत रिजिडिटी या अंगाने जर पाहिलं तर तो, तो कमी झालाय आणि नेहरू गांधी घराण्याचा सुद्धा आता प्रभाव कमी झालेला आहे अन्यथा तेवीस नेत्यांनी काल परवाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीच्या आधी असं पत्र पाठवलं नसतं ते लीक केलं नसतं आणि त्यांनी एक प्रकारे नेतृत्वाला प्रश्न विचारले भले ते सभ्य आणि सौम्य भाषेत असतील तरीही ते विचारलेले आहेत मला असं वाटतं की ही काँग्रेसच्या दृष्टीने एवढंच नाही तर देशाच्या दृष्टीने सुद्धा स्वागतार्ह घटना आहे याच्यातून काही प्रमाणात नुकसान होईल पक्षाचं परंतु दीर्घकालीन विचार केला तर काँग्रेस याच्यातून बाहेर पडू शकेल कदाचित आणखी घसरण होऊन परंतु काँग्रेसचा जो मूळ विचार आहे मध्यवर्ती प्रवाह आहे तो या देशाला गरजेचा आहे त्यामुळे काँग्रेस पुढे येईल भाजप सुद्धा संघ परिवाराच्या तावडीतून बाहेर येईल असा मला एक डेमोक्रॅटिक माणूस म्हणून किंवा डेमोक्रेसीवर जास्त विश्वास असणारा म्हणून आणि ज्या ज्या देशामध्ये लोकशाही विकसित झालेली आहे युरोप अमेरिकेमधल्या देशामध्ये तिथला तीनशे चारशे पाचशे वर्षांचा इतिहास पाहिला तर अशा प्रकारचे ओझे फेकून देण्यासाठी त्या देशांना सुद्धा पन्नास शंभर दीडशे दोनशे वर्ष लागलेली आहेत तर भारताच्यासाठी सत्तर वर्ष हा तितका मोठा कालखंड नाही अन्य युरोपीय राष्ट्राच्या तुलनेमध्ये त्यामुळे ही होणार आणि लोक कितीही ओरडत असतील की आता लोकशाहीचं खरं आहे लोकशाहीचा बट्टाबोळ झालाय आणि आता हुकुमशाही येणार तर या देशामध्ये तसं होणार नाही सत्तर ऐंशी नव्वद वर्ष देशाचा स्वातंत्र्य लढा खूप पेटलेला होता आणि सत्तर वर्ष या देशाने लोकशाही अक्षरशः अनुभवलेली आहे आणि जगामध्ये अशा पद्धतीने इतकी विविधता आणि इतकी विषमता असूनही देश टिकून जो राहिलेला आहे तर या देशाला बांधून ठेवणारा बाइंडिंग एजंट कोणता असेल तर तो राजकारण आहे आणि कोणत्याही एखाद्या विशिष्ट विचार प्रवाहाचं राजकारण या देशाला बांधून ठेवू शकणार नाही ते डेमोक्रेटिक पद्धतीचंच राजकारण बांधून ठेवू शकेल भाजपने बऱ्यापैकी डेमोक्रेटिक होण्याचा प्रयत्न केला त्यांचे अजेंडे छुपे असतील छुप्या पद्धतीने राबवले हॉटेवर हे काही झालं असेल तरी त्यांनी स्वतःला मोल्ड केलं नसतं तर त्यांना सत्ता मिळवता आली नसती मिळवता आली असती तरी ती टिकवता आली नसती विनोद सर तुमचे खूप खूप आभार आपण काँग्रेस आणि काँग्रेस संदर्भातल्या घडामोडी यांना मध्यभागी ठेवून हा, हा ही फोन इन चर्चा केली अजून खूप विषय आहेत खूप गोष्टी बोलण्यासारख्या आहेत पण या क्षणी असं म्हणता येईल की या सगळ्या घडामोडीतून या सगळ्या घुसळणीतून का काहीतरी चांगलं नक्की निघू शकेल तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल थिंक बँक तर्फे तुमचे मनपूर्वक आभार थँक्यू थँक्यू थिंग बँक सर्व एपिसोड आता ऐका स्टोरीटेल या ॲपवर तीस दिवसांचे मोफत सबस्क्रिप्शन मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शन मधील डब्ल्यू 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 डॉट स्टोरीटेल डॉट कॉम स्लॅश थिंग बँक या लिंकला भेट द्या